100% ओरिजिनल देवगड हापूस आता बागेतून थेट तुमच्यापर्यंत, केमिकल शिवाय नैसर्गिकरित्या पिकवलेला, उत्तम चव आणि योग्य भाव, भेट देण्यासाठी आकर्षक पॅकिंग मध्ये देखील उपलब्ध। होलसेल आणि रिटेल मध्ये आंबा मिळेल। संपर्क मधुरम मँगोज रवी पाळेकर, मोबाईल नंबर 86 86 10 63 63। मला मनापासून अधिकारी, सर्व मंडळ, ज्यांनी ज्यांनी हा कृतज्ञता पर्व यशस्वी होण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्यांचे आभार मानायचे। कारण हे जे महिन्याभराचं काम झालं हे फक्त शासकीय काम नव्हतं, ते लोकोत्सव झाला। ज्या पद्धतीनं शाहू मिलमध्ये शाहू महाराजांच्या जीवनाचं प्रदर्शन घडण्यात आलं फोटोंचं, त्याला झालेली अलूट गर्दी, ज्याचा उल्लेख बंटी पाटलांनी अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी झालेली कार्यक्रम आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहिल्यानंतर आजही शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा आपल्या संपूर्ण राज्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती घट्ट बसलेला आहे, त्याची आपली वीज किती घट्ट आहे हे दाखवण्याचं काम सगळ्या नागरिकांनी केले, त्यामुळे मनपूर्वक मी सर्वांचा आभारी आहे। बंधुनो, एखादा अधिकारी जर चांगल्या पद्धतीनं, आपण अधिकारी नसून आपण एक छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाहिक आहोत, अशा पद्धतीनं काम करायला लागला तर किती मोठं काम होऊ शकतं हे जिल्हाधिकारी राहुल रेखावने दाखवले। ज्या पद्धतीनं 10 महिन्यापूर्वी ते आले, छत्रपती शाहू महाराजांचा विचार त्यांनी समजून घेतला आणि एक शाहूचा एक प्रेमी म्हणून, शाहू महाराजांचा विचारचा पाईक म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संघटन केलं आणि या सगळ्या कार्यक्रमाला एक उंचीवर नेण्याचं काम आणि संपूर्ण देशाला आणि जगाला प्रेरणा देण्याचं काम या निमित्ताने त्यांनी केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्या वेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं त्यावेळेला एक दलितांचा तरुण हा ग्रॅज्युएट होतोय आणि त्याला लंडनला शिकवायला पाठवला पाहिजे म्हणून जिथं आंबेडकर राहत होते तिथं शोधत आमचे शाहू महाराज मुंबईला गेले। बॅरिस्टर झाल्यानंतर तिथं अजून त्यांची मिरवणूक काढली, ज्याचा उल्लेख त्यांनी केला त्या मानगावच्या परिषदेमध्ये, देशाचा स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी घटना त्यांनी लिहिण्यापूर्वी हा तरुण संपूर्ण ह्या दलितांचं बहिष्कृत लोकांचं तर नेतृत्व करीलच, परंतु या देशाचा एक मोठा नेता होईल असं भाकीत करणारा असा एक द्रष्टा नेता आपला राजा होता। आणि म्हणून किती गोष्टी किती सांगितल्या, 28 वर्ष त्यांना मिळाली, परंतु एवढ्या वयामध्ये किती क्रांतिकारक निर्णय त्यांनी घेतले, किती समाजोपयोगी निर्णय घेतले, किती पुरोगामी विचाराचे निर्णय घेतले, मला वाटते अशा राजामुळंच खरोखर सर्व कोल्हापुरकरांना अभिमान वाटला पाहिजे की असा राजा आपल्या जिल्ह्यात जन्मला आणि त्या जिल्ह्यामध्ये आपण जन्मलो, त्याचं खरोखर जे भाग्य म्हणून आपण सर्वांनी मनामध्ये लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।